हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 2019 होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त घडामोडी त्याची सिरीज आपण सुरू केलेली, त्यातला आपण आजचा पुढचा भाग पाहणार आहोत. या अगोदर बरेचसे भाग कव्हर केले, ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला त्याचा येणाऱ्या पूर्व कंबाईन पूर्व किंवा त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयोग होईल. तुम्ही जर मला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन जर आवडलं तर नक्की लाईक करा. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे फार आउट. फार आउट हे काय आहे? तर आपल्या सूर्यमालेमध्ये शोधला गेलेला सर्वाधिक दूरवरचा तो लघुग्रह आहे. आता हा शोधला कोणी? जे अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत स्कॉट एस शेपर्ड, डेव्हिड थॉलॉन आणि चार्ड ट्रुझिलो. त्यांची नावं जरी नाही लक्षात राहिली तरी चालेल, परंतु आपल्या सूर्यमालेमध्ये शोधला गेलेला सर्वाधिक दूरचा उपग्रह लघुग्रह तो म्हणजे फार आउट. फार आउट हे टोपन नाव आहे. ऍक्च्युअली त्याचं औपचारिक नाव आहे 2018 फिजी 18. हां, 2018 फिजी 18 असं त्याचं ते औपचारिक नाव आहे. त्याला टोपन नाव दिलेलं आहे फार आउट. याचा शोध जापनी सुबारो या दुर्बिणीच्या सहाय्याने घेतला गेला आहे. हा लघुग्रह 120 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स एवढ्या दूरच्या अंतरावरचा आहे. तर परीक्षेसाठी महत्त्वाचं काय ठरू शकेल? तर परीक्षेसाठी तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल? तर आपल्या सूर्यमाले शोधला गेलेला सर्वात दूरवरचा लघुग्रह फार आउट टोपन नाव आणि त्याचं ॲक्च्युअल नाव काय? तर 2018 फिजी 18. आणि जसा शोध करते फक्त नजरेखालून जाऊ द्या. स्कॉट एस शेफर्ड, डेव्हिड थॉलर आणि चार्ड ट्रुझिलो एवढा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आसामच्या प्रसिद्ध गायिका दीपाली बॉर्थोकूर यांचं निधन झाले. का चर्चेत आहे, का महत्वाचं आणि का लक्षात ठेवायचं ते सांगतो अगोदर. कारण आसामची बुलबुल म्हणून त्या जास्त करून प्रसिद्ध आहेत, म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आसामची बुलबुल म्हणून दीपाली बॉर्थोकूर या प्रसिद्ध आहेत. तर आसामी गाण्यासाठी त्यांनी बऱ्याचशा गाण्याला त्यांचा आवाज आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी 1958 साली केली होती आणि शेवटचं गाणं 1969 साली त्यांनी गायलेलं होतं. भारत सरकारकडून पद्म पुरस्कारातला त्यांना फक्त एकच पुरस्कार मिळाला आहे, तो म्हणजे पद्मश्री. हां, फक्त पद्मश्री मिळालेला आहे. तर ही आसामच्या प्रसिद्ध गायिका आहे दीपाली बॉर्थोकूर. बॉर्थोकूर आसामची बुलबुल हे नाव नक्की लक्षात ठेवा. टोपन नावासाठीच हे फक्त पॉईंट महत्वाचं आहे. 21 डिसेंबरला त्यांचं निधन झालं, त्या 78 वर्षांच्या होत्या. एवढंच फक्त यामधून लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे GSAT-7A उपग्रह. GSAT-7A उपग्रह कोणी सोडला आहे? तर इस्रोने सोडलेला आहे. कशासाठी सोडलेला आहे? तर दळणवळण यंत्रणा आहे त्याचा विस्तार करण्यासाठी केलेला हा GSAT-7A उपग्रह सोडलेला आहे. कोणत्या अग्निमानाच्या सहाय्यानं हा उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेमध्ये पाठवण्यात आलेला आहे? तर हा GSLV-F11 या अग्निमानाच्या सहाय्यानं. अग्निमान पण जरूर लक्षात ठेवा, GSLV-F11 या अग्निमानाच्या सहाय्यानं हा पाठवण्यात आलेला आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हा खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला दुसरा दळणवळण उपग्रह आहे. मग पहिला कोणता? तो मी पुढं नेक्स्ट स्लाइडमध्ये सांगणारच आहे, परंतु हे लक्षात घ्या की GSAT-7A हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे आणि कोणासाठी आहे? तर फक्त लष्करी सेवेसाठी केलेला आहे. GSAT-7A लष्कराचा कितवा दळणवळण उपग्रह आहे? तर तो 39वा दळणवळण उपग्रह आहे. म्हणजे या पॉईंटमधून तुम्हाला बऱ्याचशा फॅक्च्युअल गोष्टी जरूर लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे? तर इस्रोनं सोडलाय दळणवळण यंत्रणेचा विस्तार करण्यासाठी GSAT-7A. कोणत्या अग्निमानाच्या सहाय्यानं सोडला? तर GSLV-F11 या अग्निमानाच्या सहाय्यानं. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला कितवा उपग्रह आहे? तर दुसरा दळणवळण उपग्रह आहे. आणि लष्कराचा कितवा दळणवळण उपग्रह आहे? तर तो 39वा दळणवळण उपग्रह आहे. हे काही महत्त्वाच्या फॅक्ट. मग आता प्रश्न असा उरतो की GSAT-7A अगोदर पहिला कोणता दळणवळण उपग्रह इस्रोने सोडलेला होता? तर त्याचं नाव होतं GSAT-7. GSAT-7ला दुसरं नाव त्यांनी दिलं होतं इस्रोकडून, ते होतं रुक्मिणी. GSAT-7चं दुसरं नाव काय आहे? तर रुक्मिणी, की जो 29 सप्टेंबर 2013 प्रक्षेपित करण्यात आला होता. तो खास नौदलासाठी तयार करण्यात आलेला होता. तर हे एक होतं निर्मिती करण्यात आली होती. दुसरं म्हणजे ह्यातून तुम्हाला फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. GSAT-7A इस्रोनं सोडलेला, GSLV-F11 दुसरा दळणवळण उपग्रह लष्करी सेवेसाठी, 39वा दळणवळण उपग्रह, आणि महत्वाचं म्हणजे GSAT-7 अगोदरचा सोडला होता 29 सप्टेंबर 2013 त्याचं निक नेम होतं रुक्मिणी. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे PV सिंधू.
तर पी व्ही सिंधू यांनी 2018 साली झालेली वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेली आहे आणि अशी स्पर्धा जिंकून त्यांनी इतिहास रचलेला आहे. इतिहासकार असलेला आहे अशा प्रकारची स्पर्धा जिंकणारी पी व्ही सिंधू भारताची पहिली खेळाडू ठरलेली आहे, त्यामुळे त्या चर्चेत होत्या. दुसरा एक रेकॉर्ड त्यांचा झाला होता तो म्हणजे कारकिर्दीमधल्या 300 विजयाची नोंद फायनलमध्ये त्यांच्या झालेली होती पी व्ही सिंधू. तर पी व्ही सिंधूच्या नावावर हे दोन रेकॉर्ड त्या एका सामन्यामधून झाले होते. ही जी स्पर्धा होती ती कुठं पार पडली होती, चीनच्या ग्वांझू या शहरामध्ये ही टूर्नामेंट पार पडली होती. या स्पर्धेमध्ये त्यांनी कोणाचा पराभव केला पी व्ही सिंधूंनी, तर जपानची नोझोमी ओकुहारा हिचा त्यांनी पराभव केलेला होता. तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे पी व्ही सिंधू बाबतचा. महत्वाचं काय आहे तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता ग्वांझू शहर चीनमध्ये जपानची नोझोमी, परंतु त्यांच्या ह्या विजयासह 300 विजयांची नोंद झाली होती त्याच सामन्यामध्ये, तर तो एक रेकॉर्ड आहे, तो सुद्धा जाता जाता तुम्हाला माहीत असायला हवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे देशातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ तयार झालेलं आहे, तयार करण्यात आलेलं आहे. तर ते कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले, तर गुजरातमधल्या वडोदरा या ठिकाणी देशातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ सुरू करण्यात आले. त्याला नाव काय दिले तर राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था NRTI असं नाव दिलेलं आहे. आता याची प्रोबॅबिलिटी कुठं विचारण्याची शक्यता जास्त येत राहते माहितीये का, जे महापरीक्षा पोर्टल थ्रू होणाऱ्या घटकाच्या परीक्षा असतील तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर गुजरातच्या वडोदरा शहरामध्ये म्हणजे काय विचारलं जाईल, राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था किंवा NRTI हे कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात आले, उभारण्यात आलेलं आहे, तर असं विचारलं जाऊ शकेल. MPSC मध्ये विचारलं जाऊ शकेल, परंतु प्रोबॅबिलिटी महापरीक्षा पोर्टल थ्रू होणाऱ्या एक्झाममध्ये जास्त राहील गट कच्या परीक्षेत. तर हे लक्षात असू द्या की रेल्वे विद्यापीठाला नावच दिले की राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था. आता याचं लोकार्पण रेल्वे मंत्री सध्या जे आहेत पियुष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय पाहिजे विजय य लिहायचं राहिले विजय रुपानी वीज रुपानी नाही आहे विजय रुपानी आहे इथं ज य लिहायचं राहिलेलं आहे ते समजून घ्या. दुसरा एक महत्वाचा पॉईंट की जो या स्लाइडमधून सगळ्यात इम्पॉर्टंट ठरू शकेल तो म्हणजे जगातलं तिसरं विद्यापीठ ठरलंय की जे रेल्वेच्या कामकाजा संबंधी शिक्षण देणार आहे. मग या अगोदर कोणत्या दोन देशांमध्ये अशा प्रकारचं विद्यापीठ आहे, तर रशिया आणि चीन या दोन देशांनंतर भारतामध्ये अशा प्रकारचं विद्यापीठ उभारलं जात आहे. म्हणजे या लिस्टमध्ये अमेरिका नाही इंग्लंड नाही आहे हे लक्षात घ्या. म्हणजे गुजरातच्या वडोदरा शहरामध्ये देशातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ होते, त्याला नाव दिलं राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था. रशिया चीन नंतर भारत तिसरा देश बनतोय की रेल्वे संबंधित शिक्षण देणारं जगातलं तिसरं विद्यापीठ होते. पियुष गोयल हे रेल्वे मंत्री आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे 2018 सालचा पुरुष हॉकी विश्वचषक विजेता. तर ह्यावेळेचा विजेता ठरला बेल्जियम. काय चर्चेत होता तर बेल्जियम प्रथमच त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. उपविजेता राहिला तो नेदरलँडचा संघ. बेल्जियम संघानं नेदरलँड संघाला 3-2 पराभूत केलं होतं. ही आणि तिसरं स्थान राहिलं म्हणजे त्याचं कांस्य पदक पटकावलं गतविजेता ऑस्ट्रेलिया. म्हणजे या अगोदरचा जो पुरुष हॉकी विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, मात्र यावर्षी त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलेलं आहे. त्यांनी इंग्लंडचा पराभव केला. तिसऱ्या स्थानासाठी जी लढत झाली होती त्यामध्ये म्हणजे 2018 सालचं पुरुष हॉकी विश्वचषकाचे पहिले 4 देश कोणते राहिले, बेल्जियम विजेता ठरला, उपविजेता ठरला नेदरलँड, तिसऱ्या स्थानासाठी राहिला तो ऑस्ट्रेलिया आणि चौथं स्थान पटकावलं इंग्लंडनं. तर हे लक्षात राहू द्या. आणि महत्वाचं काय आहे तर या ज्या टूर्नामेंट झाल्या पुरुष हॉकी विश्वचषक, तर ह्या भारतामध्ये ओडिशा राज्यातल्या भुवनेश्वर या ठिकाणी ह्या टूर्नामेंट पार पडलेल्या होत्या, त्यामुळे ही न्यूज चर्चेतली आहे आणि महत्वाची सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आईसॅट दोन उपग्रह काय आहे. तर अंटार्क्टिकामध्ये जे वितळणारं हिम पृष्ठभाग आहे ना, त्याची माहिती गोळा करण्यासाठी हा उपग्रह पाठवण्यात आलेला आहे. तर हा उपग्रह कोणी पाठवला तर नासानं. अमेरिकेचं नासा म्हणजे काय तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नासाचा फुलफॉर्म काय आहे, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही नासाची संस्था आहे. यांनी हा आपला उपग्रह पाठवला होता. आणि आता याच्यामुळं काय होत आहे तर वैश्विक तापमानामुळे जे अंटार्क्टिकामध्ये हिम पृष्ठभाग वितळत आहे, तर त्याच्यामुळे जागतिक तापमान वाढीच्या ज्या समस्या आहेत त्याचा अंदाज घेण्यासाठी किंवा त्याची माहिती गोळा कलेक्ट करण्यासाठी हा उपग्रह पाठवलेला आहे. परीक्षेसाठी एवढंच महत्वाचं आहे. आईसॅट 2 उपग्रह म्हटलं की अंटार्क्टिकामध्ये वितळणाऱ्या हिम पृष्ठभागाची माहिती गोळा करण्यासाठी पाठवला. कुणी पाठवला तर नासानं पाठवलेला आहे. आईसॅट 2 याचा फुलफॉर्म काय आहे, तर आईसॅट 2चा फुलफॉर्म आहे आईस क्लाउड अँड एलिव्हेशन सॅटेलाइट. फुलफॉर्म काय आहे, आईस क्लाउड अँड एलिव्हेशन सॅटेलाइट.
आईसॅटचा फुल फॉर्म आहे आईस क्लाउड अँड लँड एलिव्हेशन सॅटेलाइट, सॉरी लँड एलिव्हेशन सॅटेलाइट हा त्याचा फुल फॉर्म आहे. तर हा एक पॉईंट आहे महत्वाचा उपग्रहाच्या संदर्भातला, तोही जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बिजेंद्र पाल सिंग नियुक्ती आहे. तर एफटीआय सोसायटीचे ते नवे अध्यक्ष झालेले आहेत. यापूर्वी ना तर ते उपाध्यक्ष होते, एफटीआयचे काय होते, उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष पदावरून त्यांना डायरेक्ट अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे. आता त्यांची जी निवड झाली ती 3 वर्षासाठी केली गेलेली आहे. या अगोदर कोण होते एफटीआयचे सोसायटीचे नवे अध्यक्ष, तर ते अनुपम खेर होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांची नियुक्ती झालेली आहे. बिजेंद्र पाल सिंग किंवा त्याला बीपीसी असंही म्हटलं जातं, जी लोकप्रिय मालिका आहे सीआयडी, सीआयडी मालिकेचे ते निर्माते दिग्दर्शक आहेत. तर ते आता एफटीआयचे नवे अध्यक्ष झालेले आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. अगोदर ते उपाध्यक्ष होते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मिथोई लिमा सन्मान. तर मेरी कॉम यांचा मिथोई लिमा सन्मान देऊन गौरव करण्यात आलाय. ऍक्च्युअली यांचा गौरव काकूनी केला, तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या हस्ते मणिपूर राज्य सरकारने त्यांचा हा गौरव केलेला आहे. कारण जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 6 सुवर्णपदकं मिळवली होती, त्याच्या त्यामुळे त्यांचा या पुरस्कारासाठी सन्मान करण्यात आलेला आहे. म्हणजे मिथोई लिमा हा जो पुरस्कार आहे ना, तर तो मणिपूर राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, तो त्यांना जाहीर झालाय. रक्कम किती आहे बक्षीस रूपामध्ये, तर 10 लाख रुपये या पुरस्काराचं स्वरूप आहे बक्षीस. मेरी कॉम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं आत्मचरित्र सुद्धा खूप फेमस आहे, ते आहे अनब्रेकेबल. त्यांना मिळालेले महत्वाचे 4 पुरस्कार, पद्म पुरस्कारातले 2 मिळाले. पहिला मिळालाय तो पद्मश्री आणि दुसरा मिळालाय तो पद्मभूषण. आणि खेळासंदर्भात मिळालेले 2 पुरस्कार, त्यातला एक म्हणजे अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. असे एकूण 4 पुरस्कार मेरी कॉम यांना मिळालेले महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तर हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा, मिथोई लिमा हा सन्मान त्यांना मिळालाय 10 लाख रुपये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टाइम्स पर्सन ऑफ द इयर सन्मान पुरस्कार हा जमाल खोशोगी मृत, म्हणजे त्यांना दहशतवादींनी मारलेला आहे, तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. टाइम मॅगझिन या नियतकालिकेकडून हत्या झालेले पत्रकार जमाल नुशेगी यांना हा टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला गेलेला आहे. फक्त त्यांनाच पुरस्कार दिलाय का, हा तर नाहीये. त्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे. आपल्याला बऱ्याच वेळा कसं होतं की जमाल खोशोगी एवढंच नाव माहीत असतं की त्यांना टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला गेलाय, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त काही इतर पत्रकार आहेत. त्याच्यामध्ये फिलिपाईनचे पत्रकार मारिया रेसा, त्यानंतर रुटर्स वृत्तसंस्थेचे पत्रकार वालोन आणि कॅव सोए ओए ओ असं नाव आहे. ते नाव तुम्ही थोडंसं रिकॉल करा, कारण ते सुद्धा महत्वाचे आहेत. यांना सुद्धा त्यांच्या कामासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलेले. म्हणजे टाइम्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. जमाल खोशोगी मृत म्हणजे त्यांना मारलेला आहे. त्यानंतर मारिया रेसा ज्या फिलिपाईनच्या पत्रकार आहेत, त्याच्यानंतर रुटर्स वृत्तसंस्थेचे पत्रकार वालोन आणि कॅव सोए ओ ओ असं त्यांचं नाव आहे. तर ते तुम्ही नाव पाहून घ्या एकदा आणि ते एकदा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तर या 4 जणांना मिळून किंवा 5 जणांना मिळून हा पुरस्कार जाहीर झालेले आहेत, सन्मान पुरस्कार, एवढं मात्र जरूर लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो चर्चेतल्या व्यक्तीतला, म्हणजे अजय रोहेरा हा चर्चेत होता. अजय रोहेरा का चर्चेत होता, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणामध्ये सर्वाधिक धावा करणारा तो क्रिकेटपटू ठरलाय. म्हणजे ज्या रणजीची मॅच सुरू होती त्या रणजीच्या मॅच म्हणजे मध्य प्रदेश विरुद्ध हैदराबाद हा सामना सुरू होता, त्यामध्ये मध्य प्रदेशचा हा सलामीचा फलंदाज आहे, पहिल्यांदाच त्याला खेळण्याची संधी दिली रणजीमध्ये. आणि त्यांना अजय रोहेरा यानं हैदराबाद विरुद्धच्या रणजी सामन्यामध्ये नाबाद 267 धावांची खेळी केली आणि तो आता डायरेक्ट एक विश्वविक्रम झालेला आहे. मग हा विक्रम या अगोदर कोणाच्या नावावर होता, तर हा विक्रम अगोदर मुंबईचा जो अमोल मुजुमदार आहे त्याच्या नावावर होता. मुजुमदारनं अमोल मुजुमदार की जो अंडररेटेड क्रिकेटर ठरलेला आहे, म्हणजे कसं जसं वसीम जाफर रणजीमध्ये 50 पेक्षा जास्त शतकं ठोकणारा, तसंच हा अजय अमोल मुजुमदार सुद्धा मुंबईचा खेळाडू तो अंडररेटेड जास्त राहिला होता. तर त्याने 1994 साली पदार्पणामध्ये हरियाणाविरुद्ध 260 धावा केल्या होत्या, तर त्याचा विक्रम अजय रोहेरा यानं मोडलेला आहे. फक्त चर्चेत तो आला होता जास्त वेळ, म्हणून अजय रोहेरा याचं नाव तुम्ही जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शुभंकर शर्मा. शुभंकर शर्मा
आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिट हा जिंकणारा सर्वात तरुण भारतीय ठरलेला आहे. शुभंकर शर्मा हा गोल्फर आहे, तरुण गोल्फर, त्यानं जे आशियाई टूर ऑर्डर ऑफ द मेरिट ही जी टुर्नामेंट होती तो जिंकलेली आहे, त्यामुळे तो चर्चेत आला होता. मग एवढं नाव फक्त महत्वाचं, आणि या अगोदर कोणी कोणी असं जिंकलेलं आहे त्याच्यामध्ये ज्योती रंधावा 2002 साली ही टुर्नामेंट आशियाई टूर ऑर्डर ऑफ द मेरिट जिंकलेलं होतं. अर्जुन अटवालनं 2003 साली जिंकलेलं होतं. मिल्खा सिंग यांनी 2006 आणि 2008 साली आशियाई टूर ऑर्डर ऑफ द मेरिट जिंकलेलं आहे. आणि अनिर्बान लाहिर यांनी 2015 साली जिंकलेला आहे. त्याच्यानंतर महत्वाचा चर्चेत का राहिला तर तो सर्वात तरुण ठरलेला आहे, त्याचं वर्ष 22 आहे. कोण? शुभंकर शर्मा. एवढं मात्र तुम्ही जरूर लक्षात ठेवा, आशियाई टूर ऑर्डर ऑफ द मेरिट गोल्फर, गोल्फ खेळामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मिस वर्ल्ड 2018. तर या वर्षीचा मिस वर्ल्ड 2018 फेनिसा पोन्स डी लिओन, फेनिसा पोन्स डी लिओन यांनी जिंकलेला आहे, मेक्सिकोची आहे ती. तर उपविजेती ठरली थायलंडची निकोलेन पिशापा. तर विजेती कोण ठरली ते लक्षात घ्या, का महत्वाचं आहे, तर पहिलीच मेक्सिकोन तरुणी ठरली की जिनं मिस वर्ल्ड हा किताब जिंकलेला आहे. त्यामुळं फेनिसा पोन्स डी लिओन मिस वर्ल्ड 2018 मेक्सिकोची पहिलीच व्यक्ती किंवा पहिलीच महिला ठरली की मेक्सिकोची. तर ही चीनच्या सान्या शहरामध्ये ही टुर्नामेंट पार पडली. ही 68व्या क्रमांकाची मिस वर्ल्डची टुर्नामेंट होती, हेही फक्त लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की जिथं एमपीएससी फसवू शकते आणि बरेच जण फसतील सुद्धा, तो म्हणजे भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार. आता एक लक्षात घ्या, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार झालेत. याच्या अगोदर कोण होते, तर याच्या अगोदर अरविंद सुब्रमण्यम होते. म्हणजे एक सुब्रमण्यम गेले, अरविंद सुब्रमण्यम गेले आणि त्यांच्या जागी आले कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अरविंद सुब्रमण्यम यांनी जुलै 2018 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यांच्या जागी आता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली. म्हणजे अरविंद सुब्रमण्यम गेले, त्यांच्या जागी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आलेले आहेत. त्यांची निवड ही 3 वर्षासाठी केली गेलेली आहे. एमपीसी या नावामध्ये सगळ्या 4 ऑप्शन सुब्रमण्यमचे देऊन जे फक्त ओरवरचं वाचतात ओझरतं, तर त्यांच्यासाठी हे टपली किंवा अवघड जाऊ शकतो. परंतु एक लक्षात ठेवायचं, अरविंद गेले आणि कृष्णमूर्ती त्या ठिकाणी आले, हे भारताचे नवे मुख्य आर्थिक सल्लागारपदी. तर हा एक पॉईंट महत्वाचा राहू शकेल परीक्षेच्या दृष्टीनं. आणि कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांना 3 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे स्कॉच पुरस्कार. तर स्कॉच पुरस्कार ही नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाला या वर्षीचा दिला आलेला आहे. देशामध्ये 73 गिगावॅट एवढी ऊर्जा क्षमता असलेला त्या भूमिकेबाबत नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाला हा पुरस्कार स्कॉच दिलेला आहे, हे एक लक्षात असू द्या, स्कॉच पुरस्कार. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट की जो कंबाईन पूर्वसाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही पूर्व परिसाठी उपयुक्त ठरू शकेल, तो म्हणजे कृषी निर्यात धोरण. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळेस पॉईंटमध्ये ना सिलेबसमध्ये कृषी हा टॉपिक असतोच, बऱ्याच पूर्वमध्ये कंबाईनमध्ये तर आहेच. तर कृषी निर्यात धोरणाला मंजुरी देण्यात आली. तर आता एक लक्षात घ्या की मोदी सरकारचा जो अजेंडा आहे की 2022 पर्यंत काय करायचं आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, त्या अनुषंगानंच या धोरणाला मंजुरी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये आता त्यांनी काय सांगितलंय की सध्या कृषी उत्पन्नाची निर्यात जी जर तुम्ही पाहिली भारताची, तर ती 30 अब्ज एवढी आहे. तर आता सरकारनं टार्गेट ठेवलंय की 30 अब्ज वरून ही जी निर्यात आहे तर ती 60 अब्ज करायची आहे. या धोरणातलं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि पुढं काही वर्षामध्ये 60 अब्ज वरून ते 100 अब्ज पर्यंत न्यायचं आहे. हे सगळ्यात महत्वाची टॅग लाईन आपण असं म्हणू शकतो की करंच पार्ट या धोरणाचा हा आहे. कृषी निर्यात धोरण 2018 मंजुरी दिले, 2022 पर्यंत, परत लक्ष सांगतो, 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, त्या अनुषंगाने हे धोरण तयार केले. सध्याचं कृषी उत्पन्नाची निर्यात भारताची जर पाहिली तर ती 30 अब्ज डॉलर आहे, त्याला आता आता वाढवून परत 60 अब्ज करायचे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ती 100 अब्जपर्यंत न्यायचं आहे. म्हणजे त्याला एक स्टेबिलिटी द्यायची, असं ह्या निर्यात धोरणाचं टॅग लाईन किंवा त्याचा क्रंच पार्ट हा आहे. त्याच्यानंतर आपल्या आजच्या लेसनचा शेवटचा पॉईंट आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार 2018. आता हे प्रत्येक भाषेतलं साहित्य अकादमी पुरस्कार डिटेलमध्ये जर करत गेला तर तुम्ही थोडंसं जमलिंग करत राहा. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, मराठी भाषेसाठी, कोकणी भाषेसाठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या 5 भाषेसाठीच तुम्ही साहित्य अकादमी पुरस्कार लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला तर डेफिनेटली जोड्या लावा या टॉपिकवरच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार करताना तुम्ही कसा अभ्यास करायचा, मराठीसाठी कोणता आहे, कोकणी भाषेसाठी कोणता आहे, हिंदीसाठी कोणता आहे, इंग्रजीसाठी कोणता आहे आणि
राहिला संस्कृत भाषेसाठी। तर याची जी घोषणा झाली याच्यामध्ये 7 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 6 लघुकथा, 3 समीक्षा, 2 निबंध एवढ्यांना साहित्य कृतींना हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये मराठी मराठीचा जो पुरस्कार आहे तर मसू पाटील यांना तो जाहीर झालाय मराठी भाषेसाठीचा। तर कोणत्या समीक्षा ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे? सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध। मसू पाटील यांना सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या समीक्षा ग्रंथासाठी दिला गेलाय मराठी भाषेसाठी। आता एवढंच तुम्ही यांच्याबद्दल लक्षात ठेवा। त्यानंतर कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत, कोकणी भाषेसाठी कोणाला? परेश नरेंद्र कामत यांना हा पुरस्कार जाहीर झालाय चित्रलिपी या कविता संग्रहासाठी, चित्रलिपी या कविता संग्रहासाठी। हिंदी भाषेसाठी चित्रा मुद्दुल यांना हा दिलाय पोस्ट बॉक्स नंबर 203 नाला सोपारा ही त्यांची जी कादंबरी होती, हिंदी भाषेसाठी चित्रा मुद्दुल यांना दिलाय। इंग्रजी भाषेसाठी अनिस सलीम यांना दिलेला आहे। कादंबऱ्या जरी नाही लक्षात राहिले तरी चालेल, परंतु कोणत्या भाषेमध्ये कोणाला दिलाय हेही लक्षात ठेवायचा थोडा प्रयत्न करा। द बाइंड लेडीज डिसिडेंट्स हे अनिस सलीम। आणि संस्कृत भाषेसाठी रमाकांत शुक्ल यांना दिलाय मम जननी हा त्यांचा कविता संग्रह आहे। परत एकदा सांगतो हे पाचच तुम्हाला साहित्य अकादमी पुरस्कार जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत। पहिला मराठी भाषेसाठी तोंडपाठ करा मसू पाटील, ग्रंथ कुठला समीक्षा ग्रंथ तर सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध। कोकणी भाषा म्हटलं तर परेश नरेंद्र कामत चित्रलिपी, हिंदी भाषा म्हटलं तर चित्रा मुग्दुल जो पोस्ट बॉक्स नंबर 203 नाला सोपारा ही जी कादंबरी आहे, इंग्रजी भाषा म्हटलं की अनिस सलीम आणि संस्कृत भाषा म्हटलं की रमाकांत शुक्ल की त्यांचा जो कविता संग्रह आहे मम जननी यासाठी तो दिला गेलेला आहे। तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय, बरेच पॉईंट कव्हर केलेत। आय होप लेसन तुम्हाला आवडेल। जर आवडलं तर जास्तीच मॅक्झिमम लाईक करा, म्हणजे जास्तीच अजून काही नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला करता येतील। जर लाईक कमी येत असतील तर ते पुढे नवीन लेसन्स अपलोड करायचा इच्छा होत नाहीये, त्यामुळे लाईक जास्तीत जास्त वाढवा, तुमच्या मित्रांना शेअर करा। अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।